फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल कदम क्लासेस। तुम सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। टुडे आई एम गोइंग टू एक्सप्लेन स्टैंडर्ड 10th महाराष्ट्र बोर्ड साइंस पार्ट 2 लेसन नंबर 2 लाइफ प्रोसेसेस इन लिविंग ऑर्गॅनिझम पार्ट 1। आज आपण 10वीचा साइंस पार्ट 2 चा सेकंड लेसन स्टडी करणार आहोत, लाइफ प्रोसेसेस इन लिविंग ऑर्गॅनिझम पार्ट 1। इन दिस चैप्टर वी शॉल स्टडी सम इम्पॉर्टंट पॉइंट्स लाइक लाइफ प्रोसेसेस, लिविंग ऑर्गॅनिझम, सेल डिव्हिजन, एनर्जी प्रोडक्शन, एनर्जी इफिशियन्सी, या सगळ्यांचा आपण स्टडी करणार आहोत या लेसन मध्ये। फर्स्ट वी स्टडी व्हेरियस ऑर्गन सिस्टम्स आर द कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इन ह्युमन बॉडी अलॉन्ग विथ द व्हेरियस सिस्टम्स लाइक डायजेस्टिव, रेस्पिरेटरी, एक्सक्रेटरी, डिफरंट एक्सटर्नल एंड इंटरनल ऑर्गन्स आर परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इंडिपेंडेंटली बट थ्रू अ कंप्लीट कोऑर्डिनेशन। आपल्या शरीरामध्ये व्हेरियस ऑर्गन सिस्टम्स आहेत ज्या फंक्शन करत असतात, ज्या काम करत असतात, त्या कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर फंक्शन, त्यांचं काम हे कंटिन्युअस चालू असतं। त्याच्यामध्ये व्हेरियस सिस्टम्स आहेत, जसं डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, एक्सक्रेटरी सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, कंट्रोल सिस्टीम आहे, डिफरंट एक्सटर्नल आणि इंटरनल सिस्टीम या प्रेझेंट आहे, ज्या कंटिन्युअसली त्यांचं काम वर्क परफॉर्म करत असतात। आर परफॉर्मिंग देअर फंक्शन इंडिपेंडेंटली, त्या इंडिपेंडेंटली त्यांचं काम करत असतात बट थ्रू अ कम्प्लीट कोऑर्डिनेशन। पण जरी त्या वेगवेगळं काम करत असल्या तरी सुद्धा त्या सगळ्यांचं एक कोऑर्डिनेशन असतं, कोऑर्डिनेशन थ्रू प्रत्येक सिस्टीमचं काम हे चालू असतं। बघा, आणि हे काम करत असताना जेव्हा कोणताही ऑर्गन किंवा कोणतीही सिस्टीम काम करते शरीरामध्ये, तर त्याला कशाची गरज लागते, तर एनर्जीची। कोणतंही काम परफॉर्म करण्यासाठी एनर्जीची गरज लागते। दोज आर इन नीड ऑफ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी, आणि प्रत्येकाला हे काम करण्यासाठी कंटिन्युअस एनर्जीची गरज असते। आता ही एनर्जी आपल्याला कशापासून मिळते? आपण पाचवीपासून शिकत आलेलो आहोत की एनर्जी आपल्याला, आपण जे काही फूड स्टफ खातो, जे काही अन्न खातो, त्याच्यामधून आपल्याला एनर्जी मिळते। मग त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, लिपिड्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, हे सगळे जे आहेत त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते। आता ही एनर्जी जेव्हा आपल्याला मिळते, जेव्हा हे फूड स्टफ, आता हे जे कार्बोहायड्रेट आहेत, प्रोटीन आहेत, लिपिड आहेत, हे कशापासून मिळतात आपल्याला, कोणत्या फूड स्टफ पासून मिळतात? आता ह्युमन आणि काही अॅनिमल जे आहेत ते स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाही, तर ते दुसऱ्यांवर डिपेंड असतात। ते काय करतात की कंझ्युम करून ठेवतात, जे काही आपण फूड मटेरियल असेल ते साठवून ठेवतो। बट प्लांट्स आर ऑटोट्रॉप्स, प्लांट्स हे ऑटोट्रॉप्स आहेत, दे प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल विथ द हेल्प ऑफ सनलाइट। प्लांट स्वतःच अन्न स्वतः तयार करतात सूर्यप्रकाशाच्या मदतीने आणि कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने स्वतःच अन्न स्वतः तयार करतात। दे युटिलाइज सम ऑफ द फूड फॉर देमसेल्फ, आता त्यांनी जे काही अन्न बनवलं आहे ते स्वतःसाठी ठेवतात, त्याचबरोबर वेअर एज रिमेनिंग इन स्टोर्ड व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट, आणि जे काही राहिलेलं अन्न आहे त्या प्लांटच्या प्रत्येक पार्ट मध्ये ते स्टोअर करून ठेवतात, लाईक फ्रूट, लीव्स, रूट, स्टेम, याच्यामध्ये राहिलेलं जे अन्न आहे, राहिलेलं जे फूड आहे ते प्लांट्स त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवतात। आता कार्बोहायड्रेट जे आहे ते आपल्याला कशापासून मिळतात? कार्बोहायड्रेट आपल्याला मेज, ज्वार, रागी, फ्रूट्स याच्यापासून, मिल्क याच्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात। पॉइंट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन। आपण पुढचा पॉइंट स्टडी करतोय लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि एनर्जी कशी प्रोड्यूस होते। इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रेस्पिरेशन ऑकर्स ऍट टू लेवल्स, एज अ बॉडी अँड सेल्युलर लेवल। लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये रेस्पिरेशन हे दोन लेवल मध्ये होते, एक बॉडी लेवल मध्ये आणि एक सेल्युलर लेवल मध्ये। आता हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑर्गॅनिझम रेस्पिरेशन कसं करतात, ह्युमन बीइंग्स रेस्पिरेशन कसं करतात। आपण कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतो आणि ऑक्सिजन घेतो विथ द हेल्प ऑफ नोज, आपण नाकाने ऑक्सिजन घेतो आणि तोंडाद्वारे कार्बन डायऑक्साइड सोडतो, ही रेस्पिरेशनची प्रोसेस सगळ्यांना माहिती। पण आता दोन लेवल मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं रेस्पिरेशन होतं, फर्स्ट इज अ बॉडी अँड सेकंड वन इज अ सेल्युलर लेवल। ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड आर एक्सचेंज बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग इन केस ऑफ रेस्पिरेशन ऑकरिंग ऍट बॉडी लेवल। बॉडी लेवल मध्ये रेस्पिरेशन कसं होतं, जे आपण ह्युमन बीइंग करतो, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड हे दोन गॅसेस एक्सचेंज होतात आणि अशा पद्धतीने जे रेस्पिरेशन होतं ते बॉडी लेवल रेस्पिरेशन। द नेक्स्ट वन इज इन केस ऑफ रेस्पिरेशन ऍट अ सेल्युलर लेवल। आता सेल्युलर लेवल मध्ये रेस्पिरेशन कसं होतं, फूड स्टफ्स आर ऑक्सिडाइज आयदर विथ ऑर विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन। जे सेल्युलर लेवल मध्ये जे काही प्रोसेस होते त्याच्यामध्ये जे फूड स्टफ आहे ते ऑक्सिडाइज्ड
न्यूट्रिशन मदर घेऊन होता, अदरवाइज विदाउट ऑक्सिजन हे फूड स्टफ ऑक्सिडाइज्ड होता. नेक्स्ट वन इज कार्बोहायड्रेट्स ऑफ द फूड दैट वी कंज्यूम एवरीडे आर मेनली यूटिलाइज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर डेली मील. दिस एनर्जी इज ऑब्टेन्ड इन द फॉर्म ऑफ एटीपी. आता कार्बोहायड्रेट जे आपल्याला फूड पासून मिळते दैट वी कंज्यूम एवरीडे आर मेनली यूटिलाइज्ड, जे आपण कंज्यूम करून ठेवतो एवरीडे साठी ते युटिलाइज होतात, त्याच्यापासून एनर्जी फॉर्म होते जी आपल्याला रिक्वायर असते डेली नीड साठी, आपल्याला गरजेची असते रोजच्या वापरासाठी. दिस एनर्जी इज ऑब्टेन्ड इन द फॉर्म ऑफ एटीपी. आणि ही जी एनर्जी आपल्याला मिळते ती एटीपी फॉर्म मध्ये मिळते. एटीपी मीन्स एडेनोसाइन ट्रायफॉस्फेट, या फॉर्म मध्ये ही एनर्जी आपल्याला मिळते. सेल्युलर रेस्पिरेशन ऑफर्स अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय टू मेथड. आता जे सेल्युलर रेस्पिरेशन होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये त्याच्यामध्ये परत दोन मेथड्स आहेत, एरोबिक रेस्पिरेशन अँड सेकंड वन इज अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन मीन्स ऑक्सिजन इज इन्वॉल्व, एरोबिक मध्ये ऑक्सिजन ची हेल्प घेऊन रेस्पिरेशन होतं. अँड सेकंड वन इज अनएरोबिक रेस्पिरेशन मीन्स ऑक्सिजन इज नॉट इन्वॉल्व इन दिस प्रोसेस, याच्यामध्ये ऑक्सिजनची गरज नसते. नेक्स्ट वन एरोबिक रेस्पिरेशन, ग्लुकोज इज ऑक्सिडाइज इन थ्री स्टेट. जेव्हा एरोबिक रेस्पिरेशन होतं म्हणजे ऑक्सिजन ज्याच्यामध्ये इन्वॉल्व असतो असं रेस्पिरेशन होतं, त्याच्यामध्ये ग्लुकोज ऑक्सिडाइज होतो तीन स्टेप मध्ये. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे ग्लायकोलायसिस. प्रोसेस ऑफ अ ग्लायकोलायसिस ऑकर्स इन अ सायटोप्लाझम. ही जी ग्लायकोलायसिसची प्रोसेस आहे ती सायटोप्लाझम मध्ये होते. अ मॉलिक्युल ऑफ अ ग्लुकोज, जे मॉलिक्युल आहे ग्लुकोज मधलं, इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन दिस प्रोसेस. ते स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाइज होतं. अँड टू मॉलिक्युल्स ऑफ इच, आणि त्याचे जे दोन मॉलिक्युल्स आहेत पायरुविक ऍसिड एटीपी एनएडीएच2 अँड वॉटर आर फॉर्म. आणि याच्यापासून आपल्याला पायरुविक ऍसिड एटीपी एनएडीएच2 अँड वॉटर मिळतं. एनएडीएच2 म्हणजे काय आहे, निकोटिनामाइड अडेनाइन डायन्यूक्लियोटाइड असं त्याला म्हटलं जातं. अशा पद्धतीने हे फॉर्म होतं. मॉलिक्युल्स जे आहेत पायरुविक ऍसिडचे, मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड फॉर्म इन दिस प्रोसेस आर कन्वर्टेड इन टू मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम. मॉलिक्युल जे आहेत पायरुविक ऍसिडचे ते फॉर्म होतात आणि या प्रोसेस मध्ये ते कन्वर्ट होतात ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये. टू मॉलिक्युल्स ऑफ एनएडीएच2, आणि आपल्याला दोन मॉलिक्युल मिळतात एनएडीएच2 चे, अँड टू मॉलिक्युल्स ऑफ सीओ2 आर रिलीज इन दिस प्रोसेस. आणि अशा पद्धतीने दोन एनएडीएच2 चे म्हणजे निकोटामाइड अडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि सीओ2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड हा या प्रोसेस मधून रिलीज होतो. एफएडीएच2 म्हणजे काय आहे, फ्लेविन अडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. आणि एनएडीएच2 मीन्स निकोटामाइड अडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. फर्स्ट प्रोसेस बघितली ग्लायकोलायसिस, सेकंड वन इज अ ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल टीएसी असं त्याला म्हटलं जातं. बोथ मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम ए एंटर द मायटोकॉन्ड्रिया. आता जे ऍसिटिल कोएन्झाइम्स काय झाले मॉलिक्युल्स ते मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होतात. मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द से असं म्हटलं जातं. सायकलिक चेन ऑफ रिएक्शन कॉल्ड ऍज अ ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. हे जे मॉलिक्युल्स आहेत ऍसिटिल कोएन्झाइम हे मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होतात आणि सायकलिक चेन रिएक्शन तयार होते त्याला ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड रिएक्शन असं म्हणतो. आणि याच्यापासून आपल्याला सीओ टू कार्बन डायऑक्साइड एच टू पाणी एनएडीएच टू आणि एफएडीएच टू हे आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर नेक्स्ट वन प्रोसेस आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन, त्यालाच आपण ईटीसी रिएक्शन असं म्हणतो. मॉलिक्युल्स ऑफ एनएडीएच टू अँड एफएडीएच टू आर फॉर्म ड्युरिंग ऑल अबाउट प्रोसेसेस. आता जी प्रोसेस झालेली आहे ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड, त्याच्यामध्ये जे एनएडीएच टू आणि एफएडीएच टू मिळालेले आहे ते ईटीसी मध्ये एंटर करतात, त्या प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करतात. आणि त्याच्यापासून आपल्याला थ्री मॉलिक्युल्स ऑफ एटीपी आर ऑब्टेन. आणि त्याच्यापासून आपल्याला तीन मॉलिक्युल मिळतात एटीपीचे, म्हणजे अडेनोसाइन ट्रायफॉस्फेटचे तीन मॉलिक्युल मिळतात. फ्रॉम इच प्रत्येकाकडून एफएडीएच टू कडून बिसाइड एटीपी वॉटर मॉलिक्युल आर ऑल्सो फॉर्म. एटीपी तर मिळतो पण त्याचबरोबर आपल्याला वॉटर मॉलिक्युल सुद्धा मिळतात. ईटीसी ओनली ऑकर्स इन मायटोकॉन्ड्रिया. ही जी ईटीसी प्रोसेस आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन, ही जी प्रोसेस आहे ती फक्त मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. दस अ मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज. अशा प्रकारे जो मॉलिक्युल आहे ग्लुकोजचा, ग्लुकोज हे कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो एरोबिक रेस्पिरेशन थ्रू, म्हणजे त्याच्यासाठी ऑक्सिजन हा गरजेचा असतो. अँड मॉलिक्युल ऑफ सीओ टू अँड एच टू आर प्रोड्युस्ड विथ एनर्जी. आणि आपल्याला कार्बन डायऑक्साइड आणि पाणी आपल्याला मिळतं अँड प्रोड्यूस विथ द एनर्जी.
Next is a, if there is an insufficient supply of carbohydrate in the body due to exceptional conditions like fasting, hunger, then lipids and proteins are used for energy production. आता आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट एनर्जी प्रोडक्शनचं काम करतात, पण जर का काही बॉडीच्या काही कंडिशन असतील किंवा काही कंडिशन आल्या की हंगर असेल, फास्टिंग असेल, उपवास असेल, याच्यामुळे आपल्या शरीरातलं कार्बोहायड्रेट जर का कमी पडत असेल, इनसफिशियंट अमाऊंट होत असेल, तर अशा वेळी एनर्जी प्रोड्यूस करण्याचं काम हे लिपिड आणि प्रोटीन्स करतात. लिपिड्स आर कन्व्हर्टेड इंटू फॅटी ऍसिड्स अँड प्रोटीन्स आर कन्व्हर्टेड इंटू अमायनो ऍसिड्स. अशा पद्धतीने हे एरोबिक रेस्पिरेशन होतं. त्याच्यानंतर अनएरोबिक रेस्पिरेशन कशा पद्धतीने होतं, हे कोण परफॉर्म करतं? सम ऑर्गॅनिझम्स कॅन नॉट लिव्ह इन अ प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, एक्झाम्पल मेनी बॅक्टेरिया. काही ऑर्गॅनिझम असे आहेत की जे ऑक्सिजन मध्ये राहू शकत नाहीत. काही एक्झाम्पल त्याचे आहेत बॅक्टेरिया. अँड त्याचे एक्झाम्पल अनएरोबिक रेस्पिरेशनचं मीन्स देर इज नो नीड ऑफ ऑक्सिजन ऑर ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्व्ड इन दॅट रेस्पिरेशन. आता त्याचं एक्झाम्पल आहे सीड जर्मिनेशन. सीड जे आहे ते जेव्हा सॉइल मध्ये इमर्ज होतं तेव्हा ते अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करत. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहे एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कॉम्पोनंट. आपल्याला एनर्जी ही कोणकोणत्या फूड कॉम्पोनंट्स मधून मिळते आणि कशा पद्धतीनं? प्रोटीन्स. प्रोटीन्स आर मायक्रोमॉलिक्युल्स. प्रोटीन्स हे मायक्रोमॉलिक्युल्स आहे. परफॉर्म बॉन्डिंग टुगेदर मेनी अमायनो ऍसिड्स. आणि हे प्रोटीन कसे तयार होतात? त्यांचं बॉन्डिंग होतं. अमायनो ऍसिड जे आहेत हे भरपूर प्रमाणामध्ये एकत्र येऊन प्रोटीन्स तयार होतात. प्रोटीन्स आर कन्व्हर्टेड इन टू अमायनो ऍसिड्स. अमायनो ऍसिड्स आर ऑब्टेन्ड आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन. अमायनो ऍसिड आपल्याला कधी मिळतात? जेव्हा प्रोटीनचं डायजेशन होतं त्यानंतर आपल्याला अमायनो ऍसिड मिळतात. दीज अमायनो ऍसिड्स आर ऍब्सॉर्ब इन द बॉडी. आणि हे अमायनो ऍसिड जे आहेत ते आपलं बॉडी आपलं शरीर ऍब्सॉर्ब करते अँड ट्रान्सपोर्टेड अप टू इच ऑर्गन व्हाया ब्लड. आणि ते ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं प्रत्येक ऑर्गन कडे जी एनर्जी तयार झालेली आहे, जे अमायनो ऍसिड तयार झालेलं आहे ते ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हे केलं जातं व्हाया ब्लड. ब्लड थ्रू हे काम केलं जातं. फ्रॉम दीज अमायनो ऍसिड्स ऑर्गन्स अँड सेल प्रोड्यूस व्हेरियस प्रोटीन्स नेसेसरी फॉर देम सेल्फ अँड द होल बॉडी. अशा पद्धतीने अमायनो ऍसिड्स फ्रॉम दीज अमायनो ऍसिड्स ऑर्गन्स अँड सेल प्रोड्यूस करतात व्हेरियस प्रोटीन जशा आपल्या बॉडीला गरज असते आणि त्यांच्यासाठी देखील आणि आपल्या पूर्ण बॉडीला जशी गरज असते अशा पद्धतीने अमायनो ऍसिड आणि एनर्जी प्रोड्यूस करण्याचं काम करतात. एक्झाम्पल आहे त्याचे मेलॅनिन अँड हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मेलॅनिन हे आपल्या स्किनला कलर देण्याचं काम करतं, म्हणजे स्किनचा रंग कुठला आपला हे जे फंक्शन आहे ते मेलॅनिनमुळे होतं. व्हिटॅमिन्स. व्हिटॅमिन्स आर अ ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाउंड. व्हिटॅमिन जे आहे जे आपल्या शरीरासाठी जसे प्रोटीन्स आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, कार्बोहायड्रेट लिपिड्स इम्पॉर्टंट आहेत, त्याप्रमाणे व्हिटॅमिन्स आपल्या शरीरासाठी महत्वाचे आहेत. व्हिटॅमिन्स हा ग्रुप आहे हेट्रोजिनियस कंपाऊंडचा. देर आर सिक्स टाईप ऑफ व्हिटॅमिन. सहा टाईपचे व्हिटॅमिन्स आहेत. व्हिटॅमिन ए बी सी डी ई अँड के हे व्हिटॅमिन्स आहेत. ए डी ई अँड के हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आहेत आणि बी आणि सी जे आहेत ते वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते वॉटर. वॉटर हे सगळ्यात महत्वाचं काम करतं. वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इन सेल. देर इज अबाउट 65-70% वॉटर इन अवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये 65-70% वॉटर असतं. इच सेल कंटेन, प्रत्येक सेल 70% वॉटर कंटेन करतो. त्याच पद्धतीनं ब्लड प्लाझ्मा जे आहे ही ऑल्सो कंटेन्स 90% वॉटर. Functioning of cells and thereby whole body disturbs even if there is a little loss of water from the body. Hence water is an essential nutrient. प्रत्येक सेलचं फंक्शन होण्यासाठी, बॉडीचं फंक्शन होण्यासाठी वॉटर हे अत्यंत महत्वाचा न्यूट्रिएंट आहे. अशा पद्धतीनं आज आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट वन मध्ये एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपाऊंड, कशा पद्धतीनं आपल्याला एनर्जी मिळते, जे काही फूड कंपोनंट्स आहेत लिपिड आहे, प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट आहे, एनर्जी कशी प्रोड्यूस होते, एरोबिक अनएरोबिक रेस्पिरेशन या सगळ्यांचा स्टडी केला. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आजच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका.